नमस्कार आयच्या या हेडॉनात तुमकां सगळ्यांक येवकार. म्हाका दिसता फाटले 2-3 दीस जाले हांव हेडॉनूच करतां, आनी आज जे आमचे बरोबर गॅस्ट आसात म्हाका दिसता तांकां आयकुपाची गोंयांकच न्ही म्हाका दिसता दिल्लीकूय उमेद आसतली. आमचे बरोबर आसात गोंय राज्याचे वीज आनी पर्यावरण मंत्री निलेश काब्राल. 24 वरां लेट जालो आसतलो ना? तुका खबर आहा हांव केन्ना बिना कोणाक डिबेट करपाक. हय, पूण कितें आतां की आमची गोंयची मर्यादा आनी प्रोटोकॉल गोंयची तरी सांबाळपाक जाय म्हाका दिसता. कोणूय येयलो आनी कितेंच म्हटलें म्हण आमी आयकतले गोंयकाराचो स्वभाव असलो ना. आं, खंय तरी आमकां जर करपाक जाय आशिल्ली जाल्यार दुसरें जावपाचें. आज म्हाका दिसता आमी एक गोश्ट लक्षांत दवरपाक जाय की गोंयकार स्वाभिमान आसा आनी ही स्वभाव गोंयकाराची स्वभावानी पटपटी आमी दवरपाचो प्रयत्न हांवें केला. हांवें ऑलरेडी सांगला जनरली तूं प्रोटोकॉल बिटोकॉल असले शब्द वापरपी न्ही. गोंयकाराक केन्ना वापरना न्ही. गोंयान म्हाका फोन करता, हांव लोकां कडेन इंटग्रेट जाता, हांव जेई लायनमॅन सगळ्यांक उलयतां. खंय वचून म्हाका जाता गोंयकारां मदीं आमी गोंयकाराचो एकवट न्ही. आमी सगळे गोंयकार भाव. हो कोण दिल्लीचो येवन म्हाका तुका शेपादा सांगपा हांव आयकपाक येला. तुजो आमचे गोंयकाराचे गोंयचे प्रोटोकॉल सांबाळपाकूच जाय. सो दॅट इज द रिझन म्हाका म्हाका कितें आहा. आतां ते जर इतले भिवना जाल्यार धाड मरे तेचो तो कोण तो पावर मिनिस्टर आसा आनी बसया मरे तुज्या वांगडा बसया हांगाच बसया आपय तांकां. हांवूय काल तेंच प्लॅन करतालो की तुमी दोगी जाण म्हज्या स्टुडियो भितर आसतले म्हण. ना पूण लास्ट टायम म्हाका एक दीस ताका एक दीस तुका अशें करचें पडलें ना. तशें ना, कितें आसा पळय शी प्रोटोकॉल म्हणटा ते गोंया भितर लोकांचे आमी सांबाळना पळय. प्रोटोकॉल हांव म्हाजी गाडी स्वता चलयता, म्हाजी गाडये म्हाका गोवोरमेंटाची गाडी ना, म्हाका कडेन पुलीस ना. हे गोंया भितर कितें हांवें कोणाचे गोंयकाराचे त्रास करूं ना. म्हणजे हे येवन म्हाका सांगपाक लागले जाल्यार हांवें तेचें कितें आयकपाक जाय. सो म्हजे गोंयचे प्रोटोकॉल जो पावर मिनिस्टराचो प्रोटोकॉल आसा तो सांबाळपाकूच जाय. सो म्हजो आनी आय हॅव टोल्ड हॅम तो डिबेट हांवें केन्ना पयलीं म्हणूंक नाशिल्ली. तुका जाय जाल्यार म्हजे कडेन यो म्हणलेलें हांवें. तो खंय ना तेणीच केला तो येदो व्हडलो हवा केलो की डिबेट 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 डिबेट. आतां जर तेणें हवा केला जाल्यार ताका हाडूं मरे. आतां बसता मरे हांव तेजे वांगडा पसूं मरे. आतां घट जाला ताका पावर मिनिस्टर हाडूं तेंच्या आनी आमी करी मागीर हांव सांगता कितें सांगपाचें आसा तें. तूं पावर मिनिस्टर आयल्यारूच डिबेट करता. हय, प्रोटोकॉल ना रे साहेबा, म्हाका लागना. तूं सांगता सारकें, तुवें पयला म्हजो सभा. तेंच म्हणटा तुका, म्हाका अजाप जालें तुमी. गोंयचो गोंयची पळय हांव गोंयचो लिडर. गोंयच्या लिडराक गोंयची जी प्रोटोकॉल आसा ती सांबाळपाक जाय. जे जे कोण कितें सांगलें म्हण आयकतलो असो ना. जरी तर म्हाका स्वताचे गोंयच्या गोंयकारां मदीं हांवें पयलींय सांगलां, फाटीय सांगता की गोंयान म्हाका कोणेंय फोन केला उखलता आनी हांव रिस्पोंड करता. आनी तेणी म्हाका डिफिकल्टी कितें जाल्यार हांव अटेंड करता. गरज पडटा थंय वयता. सो थंय प्रोटोकॉल सांबाळना पूण हेणी म्हाका येवन सांगपाची गरज ना न्ही. सो म्हाका दिसता जी गोश्टी हांवें सांगला क्लियर आसा. आतां जर खऱ्यांनी तांकां डिबेट करपाचें तेंचो पावर मिनिस्टर येवं. कित्याक तेंचो पावर मिनिस्टर शाणो ना वो तेंचो पावर मिनिस्टर शाणो ना जाल्यार ताका पावर मिनिस्टर करून धाडूं सांग. मागीर तेजे कडेन करता. राजीव चड्डाक पावर मिनिस्टर कर आनी यो म्हणून मागीर करया. राजीव चड्डा करया एक गजाल की ताणें काल आयले आनी सगळ्यांत पयली ताणें जी घोशणा केली की ते जर सत्तेर आयले जाल्यार 48 वरां भितर टील सगळे जशी दिल्ली आसा टील 200 युनिट्स फ्री टील 400 युनिट्स 50% आमी 48 अवर्सां भितर करतले म्हण एज पावर मिनिस्टर ऑफ गोवा. म्हाका तुका इकॉनॉमिक्स ही कळटा म्हाका खबर आसा कितें बरेंच कळटा. सो हे जे इकॉनॉमिक्स आसा हे हाजे फ्रीचे तूं कशें पळयता ताजे कडेन? पळय हांव सदांच संवसारान फ्री युज कोण कोणाक दिना. कोणाक जर दिले खंयचे वाटेन दुसरें घेवंक पडटा. स्वता दिल्ली गोवोरमेंट खंय तरी पावर दिना. आतां आपाचे तिजोरींतल्यान ते पयशे दिता जाल्यार हांव मानपाक तयार आसा. म्हणजे आपांक डोनेशन दिवपाचें आनी तें डोनेशन काडून लायटी म्हणजे लायटीक फ्री दिवपाचें हे गोश्टी जायना. आतां हें फ्री म्हणटा तें कितें? हांवें पयलीं कालूय सांगलां, जे पयलीं सांगलां आमच्या गोंयान 1,72,000 कंज्युमर हू कंज्युम लॅस दॅन 100 युनिट्स. आनी हे कोण 1,72,000 म्हणजे ही चडशीं घरां आमचे आसा. गरीब जन ते आसा हांव ना म्हणना. ऑलमोस्ट म्हजे अंदाज 35-40,000 ते 1,72,000 आसतले. पूण यू कॅनॉट डिस्टिंग्विश एनी टायम. टॅरीफ हॅज टू बी युनिफॉर्म. सो आमी कितें केलां की 1.40 रुपया दवरला आमचो 100 रुपया सकयल आनी 2 रुपया 10 पयशे तेंच्या भशेन 4 रुपया 8 रुपया 12 रुपया 14 रुपया 16 रुपया आमी दवरूंक ना. सो आमी कितें केला इन्स्टेड ऑफ गिवींग एवरीबडी एनीबडी एवरीबडी एंड एनीबडी वी हॅव गिवन द रायट पिपल. म्हणजे कशें वी हॅव गिवन ग्रह आधार लाडी लक्ष्मी हे खुबशी स्किमी आसा म्हणजे जाणटेल्यांक तितूंतल्यान तरी कवर जाता 140 रुपया. एक गजाल म्हाका सांग हे जे फ्रीची अर्थकारण आसा गोंयाक परवडपा सारकें आसा. गोंयान कितें आसा पळय गोवा इज अ स्टेट दिल्ली इज अ युनियन टेरिटरी. फंड्स कम टू द युनियन टेरिटरी फ्रॉम द सेंट्रल गवर्नमेंट. गोंयान जेन्ना सेंट्रल गवर्नमेंट जेन्ना युनियन टेरिटरी आशिल्ली वी यूज टू गेट
funds from the central government. Now we go under schemes, we don't get funds. So we have to generate our own funds and run the economy. आता फ्री दिवपाचे जे तुम्ही सांगता पळय, फ्री म्हटलं तू काय सांगला? इवन लास्ट टाइम देखून म्हाका जेन्ना कोविड झाले हे झाले, आता स्कीम जी म्हणजे आता 16 तारखेच्या लॉन्च जाता, वी आर नॉट गिव्हिंग फ्री. ओके, बिकॉज ऑफ वेरियस रिझन्स आमचे जे गोंयकार भाव आसा बील फारीक करूंक शकना, म्हणून तांकां तो इंट्रस्ट आमी काडटा. कित्याक गोवा हांवें पयलू सांगले, आतां सांगता, गोवा इज ओके, वी हॅव इट वॉज देअर, आमचे गोंयचे जनतेन फारीक करूं ना. सो वी आर रिमूविंग द इंट्रस्ट कंपोनंट अँड पीपल हॅव टू पे द प्रिंसिपल. आणि विदाउट पेईंग द प्रिंसिपल टू इट इज अ स्टेट, इवन द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर एनी गव्हर्नमेंट फॉर इट्स सेक, इट डज नॉट गिव्ह स्कीम्स फॉर इलेक्ट्रिसिटी फ्री बिकॉज जनरेटर इज देर. आता यू कॅन गिव्ह फ्री टॅक्सीस एज अ रोड टॅक्स एक्झाम्पल, रोड टॅक्स देर इज नो जनरेशन, देर इज नो कन्झम्पशन. थंय तू 100 रुपया तू 50 रुपया करू काय फरक पडना, कारण गोंयची जनतेचो तो टॅक्स, हो टॅक्स न्ही, हे कन्झ्युम जाता. तूं बाजारांत वचून नुस्तें घेवन फ्री तुका दिता कितें रे? तूं एक तेका सांगतले 4 बांगडे दिल्ली दिता न्ही काय म्हूण. दिल्ली कोणाक, 16 रुपया 18 रुपया 14 रुपया. आज म्हाका एक हांवें म्हाका लोक धाडटा एक म्हणजे खंय तरी गोंयची आमची एक धू दिल्ली कोणा कडेन लग्न जाला, आनी तिणें फेसबुकार घातला की जे आपण इतले वर्सां दिल्ली रावता, गोंयान जेन्ना केन्ना हांव येता म्हाका गोंयचे बील परवडटा, दिल्लीचे न्ही, तितलेच युनिट हांव यूज करतां हांगा गोंयां, आनी थंय यूज करतां. एक सायडीन ते म्हणटा हे म्हजे कडेन आसा, हांव तुका दाखोवंक शकता. पूण म्हजें कितें सांगपाचें आसा की फ्री म्हणटा ती बस ते दिना. तांकां सांग पयलीं फ्री म्हणटा ती बस कितें, आमी 140 रुपया दिता उदक, ते सांगताले फ्री फ्री 20,000. आतां हेजे हांकां जाल बोर्डाक तांकां पयशे दिवपाचे आहा, गोवर्मेंट पयशे दिना, केन्ना तरी डूब जातले. आमची ही परिस्थिती ना. हांवें इन्क्वायरी केला की दिल्ली गव्हर्मेंट जे फ्री म्हणटा पळय, दे हॅव डिस्कॉमा कडेन घेतात, तेजे 4 डिस्कॉम आसा. गोवा गव्हर्मेंट रन्स इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ऑन द गोवा गव्हर्मेंट डिपार्टमेंट इट सेल्फ, आनी ते डिस्कॉम आसा. डिस्कॉम इज अ प्रॉफिट जनरेटिंग हे. दिल्ली गव्हर्मेंट ओ दीज डिस्कॉम्स, वी डू नॉट ओ एनी डिस्कॉम हू गिव्ह पावर टू अस. दीस इज वन थिंग वॉच इज व्हेरी करेक्ट. अँड वाय इट इज नॉट, वाय इट इज बिकॉज वी टेक मनी अँड गिव्ह मनी, आणि वी आर वन ऑफ द ओल्डी स्टेट्स वीच पेज डिस्कॉम्स इन टायम अँड वी गेट अ रिबेट. दिल्ली गव्हर्मेंट डज नॉट पे रेम इन टायम, दे गीव दीस डिफरन्स, इट इज आउटस्टँडींग. आनी खंय तरी द सेंट्रल गव्हर्मेंट जे आसा पॉलिसी आसा, आतां वन ग्रीड वन नेशन केल्लें आसा, दे से दॅट द ग्रीड्स द डिस्कॉम्स हू जनरेट इलेक्ट्रिसिटी शूड बी गिवन मनी इन टायम सो दॅट दे कॅन इम्प्रूव द इन्फ्रास्ट्रक्चर. अँड दीस इज अ कॉन्सेप्ट इन गोवा वी आर बी रनिंग फॉर इयर्स टुगेदर, सो दॅट इज नो क्वेश्चन ऑफ लर्निंग फ्रॉम देम. म्हाका दिसना हांवें तांकां लर्न करपाक जाय. एक गजाल म्हणून ही यूज द वर्ड निलेश काब्राल चिकन्ड आउट ऑफ द डिबेट म्हणून, कळ्ळें तुका? हाव डू यू रिस्पॉन्ड टू दॅट? आय टोल्ड यू, सी, निलेश काब्राल नेवर चिकन्स आउट फ्रॉम एनीबडी. पीपल ऑफ गोवा नो मी व्हेरी वेल. चिकन आउट म्हणजे शब्द म्हजे कडेन ना, हांव कितें चिकन न्ही, आतां आय एम अ बूल, आय एम अ रायनो, आय कॅन गो ऑन एनीबडी. सो ताका जर इफ ही वॉन्ट्स टू, इफ ही फील्स आय एम चिकन्ड आउट, यू टेल केजरीवाल, बिकॉज केजरीवाल सेंड हिम न्ही टू मेक हिम पॉवर मिनिस्टर फॉर 2 मंथ्स अँड कम हियर अँड वील डिबेट. अदरवाइज सेंड इज पॉवर मिनिस्टर, विल डिबेट. आय एम स्टील टेलिंग दॅट वी विल डिबेट बिकॉज इनिशियली आय नेवर सेट डिबेट. अँड चिकन आउट म्हणटा पळय निलेश काब्राल तसो ना. म्हजे गोंय आनी म्हजे मतदारसंघांत लोक म्हाका वळखता, हांव चिकन आउट जावपाचो मनीस न्ही. चिकन आउट म्हणजे तो आसतलो, ताका ते शो करपाचे संवय आहा. फ्लोटो बसलो, प्लेनान बसलो, फोटो काडलो, एअरपोर्टार सिडी चडटा फोटो काडलो, देंवतले फोटो काडलो, असले फोटो काडपाक जाय. जर म्हज्या वांगडा 10 मनीस आसले जाल्यार बरें आसपाचे न्ही. आमी तसले करना. चिकन आउट तो जालो आसतलो, हांव न्ही. हांवें ताका आजुनूय सांगता, तूं पॉवर मिनिस्टर जावन येवं, तुजे कडेन डिबेट करता, तूं MLA कर, म्हजे कडेन डिबेट करनाका. म्हजी गोंयची म्हजी लाज, म्हजे दॅट प्रोटोकॉल आय हॅव टू मेनटेन. लोक कितें उलोव, बट आय नो वॉट इट इज प्रोटोकॉल. इवन टू आय डोंट फॉलो प्रोटोकॉल इन गोवा, आय डोंट हॅव एनी मेकनिजम ऑफ प्रोटोकॉल इन गोवा, बट फॉर गोवन्स आय एम देअर फॉर एनीबडी. गोवन पीपल कॉल मी, आय एम देअर फॉर एनीबडी. तूं म्हणटा की गोंयच्या लोकांचो अभिमान हां सारके तुवें सांबाळपाक जाय. हय, सांबाळपाक मंत्री म्हणून जेन्ना दुसरी राज्यांतल्यान कोणी येत तेन्ना सारके तशें आसता न्ही. ते आतां तेंचे आमचो कोण मंत्री जर खंय घेतलो ताका प्रोटोकॉल सांबाळटा न्ही. इवन आय गो आउटसायड, इट इज इन गोवा, आय डोंट रिक्वायर प्रोटोकॉल. बट वेन यू, इट इज बिकॉज आय एम गिवन अ डेजिग्नेशन फॉर द पीपल ऑफ गोवा. आय एम द मिनिस्टर ऑफ पॉवर फॉर द पीपल ऑफ गोवा, नॉट फॉर द पीपल ऑफ दिल्ली. सो म्हाका कितें प्रोटोकॉल आहा ते सांबाळपाक जाय. आनी ताका जर दिसता आनी केजरीवालाक सांग, ताका पॉवर मिनिस्टर करून ताकाच धाडून सांग, म्हाका काय प्रॉब्लम ना. एक गजाल म्हाका तांणी काल एक बरें स्टेटमेंट केलें की नॅक्स्ट इलेक्शन इज गोईंग टू बी बिटवीन भारतीय जनता पार्टी आनी आम आदमी पार्टी म्हणून. हांव फक्त एक भारतीय जनता पक्षाचो नेतो किंवां मंत्री म्हणून हें विचारना, एक राजकारणी म्हणून विचारता. हे स्टेटमेंट तुमकां कशें दिसता? पळय, स्टेटमेंट कितें जाता, इतल्यो पार्टी जाल्या आनी बारीक बारीक ग्रूप आतां जाल्ले आसा, ते फुडें पार्टी जातली तेजेर हांव उलयना.
भारतीय जनता पार्टी म्हाका दिसता इज लोकां मदीं जी पार्टी, आमी ग्रासरूट लेवलाची पार्टी. आप जे आसता एक फेसबूक आनी मिडिया आनी तसले कितें तरी ते होर्डिंग पळय, कितली होर्डिंगां घातली म्हणून म्हजे हांवें केन्ना म्हज्या लायफान चिंतूं ना एक होर्डिंग घालतलो म्हूण. इतली होर्डिंगां घातली तेणें, इतले भाडे घेतले मिडिया. सो ते मिडियाचे, सो ते जेन्ना लोकांक जेन्ना खंय तरी येवपाक सोदता, लोक वील डिसायड. आनी गोंयचे लोक शाणे आसा, आनी गोंयचे लोक गोंयचे चडशे गोंयचे आसा. थंय दिल्ली तशें ना, इट इज अ कॉस्मोपॉलिटन सिटी, पीपल ऑफ डिफरंट स्टेट्स आर स्टेईंग देर, एंड दॅट मे बी द रिजन, दॅट डिफरंट रिजन्स. पण गोंयचे लोक गोंयकारूच आसा जे वोट मारतले, भायले हांगा व्हडलेशे ना. सो म्हाका दिसता गोंयचे लोक शाणे आसा, तांकां खबर आसा कोण हांगा रावपाक गेला, कोणें जनतेची सेवा केल्या, कोण कशें कितें करता, जी गोंयांक गोंयकारांक खबर आसा. एक आनीक ताणें विशय काडलो तो म्हळ्यार कोळशाचो, आनी फाटल्याच सप्तका भितर गोंयचो मुख्यमंत्री आनी दिल्लीचो मुख्यमंत्री हांचे ट्विटर वॉर जाल्ले. आनी आय आस्क्ड हिम यस्टरडे की गोंयच्या मुख्यमंत्र्यान तुमच्या मुख्यमंत्र्याक सांगिल्लें मायंड युअर ओन पोल्युशन म्हणून. ताचेर ताणें एक बरो इंट्रस्टींग आर्ग्युमेंट घाला, आय वॉन्ट टू नो हाव यू रिस्पोंड टू दॅट, की आमी आमच्या पोल्युशना खातीर रिस्पोन्सिबल न्ही, ते बाकीच्या राज्यांतल्यान येता आनी वी आर फायटींग टू पुश अवर पोल्युशन आवट. वाय इज गोवा गव्हर्मेंट डेस्परेट टू ब्रिंग पोल्युशन इन का म्हणून. सो अशें जो हो जो आर्ग्युमेंट आसा, ह्या आर्ग्युमेंटाक तुमी कारण पर्यावरण मंत्री तुमी कशें रिस्पोंड करतले? पळय काल एक हांवें गोश्ट केल्या, सो तो टायम मागतलो पळय, म्हाजो ऑलरेडी प्री शेड्यूल टायम आशिल्लो फॉर सेंट्रल लॉन्चिंग ऑफ कन्वर्जन्स, सोलर कन्वर्जन्स, कन्वर्जन्स इन डिफरंट फॉर्म्स, एन्ड वी नो हाव टू वर्क. मे बी आमकां जी गोश्टी करपाक जाय एक दोन दीस डिले जाल्यो म्हूण कांयच ना, पूण वी वील वर्क इन अ स्ट्रीमलायन फॅशन. And we will see that this government now and the future government of this government only will come in future. We will take it forward and we will see that solar renewable energy is brought in total, and we will not depend on the national grid for some energy. Ata kolso jo yeta pay, kolso yeta, ave potun potun sangta makai kolso naka goyan, I am also not for coal. But what is happening is we the Sagarmala report jo to sangta pay, sagre uleta pay 1 2 3 4 5 potun potun repeat karta. It is a consultant's report given to the center who have uploaded on their website. Now we are in the talks and we will ensure Goans that coal je asa, what is projected at 180 million metric tons or 54 million metric tons will never come to Goa. This is my word. Ani right now ata je coal eta, so 8 10 12 million jo coal eta to already yet asa. आणि त्याला जर कमी करपाचे असं, वी वील सीट टुगेदर अँड फाइंड अ फॉर्म्युला टू ब्रिंग दॅट टू अ लॉजिकल एंड. किती असा ज्यो गोष्टी गोयात तो सांगता पण कोल नका, हे चुकीचे. गोयात माझ्या मतदारसंघाचे सारखे सायडीन ते बारीकशे फाउंड्री असा, वे कोल इज रिक्वायर्ड. जर सो मेनी अदर सेजा गोवा असा वेदांता, त्या कोल जाय, असे गोयात थोडासा कोलचो जाय, बट नॉट दिस मच, आय एग्री, बट इज नॉट दॅट वी कॅनॉट ब्रिंग कोल. इंडस्ट्री वॉट इज रिक्वायर्ड इन गोयात, यू रिली हॅव टू रिक्वायर. सो वी वील ट्राय टू स्पीक. आणि मला असं सी एम ऑलरेडी उलेलो असा की वी वील नॉट स्टॉप दॅट, वी वील सी दॅट इट इज नॉट इन्क्रीज. दिस इज वन वर्ड टू यू. दुसरे, वी वील सी दॅट इन फ्युचर द कोल ओवर अ पिरियड ऑफ टायम विच इज गेटिंग डन इन गोवा वील बी आउट. आता आय वॉज टेकिंग रिव्ह्यू, म्हणजे रिव्ह्यू घेतलो एम पी टी चेअरमॅनाकडे, आणि त्याने मला सांगला की अदानी इज ऑलरेडी स्ट्रेस, अदानी तिका ट्रेडिंग करता, अँड आय थिंक दॅट इट अ पोर्ट देर, इट वॉज अ पी 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 बेज, त्यांचे आणि 4 or 5 वर्षं उरला, दे हॅव टू हँड ओवर द ऑपरेशन टू एम पी टी सबसिक्वेंटली. What has happened is JSW asa, is no doubt that we have to stop that, but you cannot just stop tomorrow. We will work out a plan to see how things can be better and to see that coal does not, coal pollution is aina. That is an assurance to you. Ek muddam maka vicharpa gista ki mukhya mantri acha jo argument asa, ki ani tumhi je ata sangtat ki beyond certain level tumhi handling allow karchinat. आणि येट यू आर सेईंग की येदी व्हडली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जावचे, यू आर समहाव स्मार्टली ट्राईंग टू डिस्टिंग्विश बिटवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कोल हँडलिंग. तुम्ही म्हणता कितें, कोल हँडलिंग वाढवण्याची गरज ना, पण हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जावचे म्हणून. आता पळय इशू इज दॅट अ स्मार्ट स्ट्रॅटजी की इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन पडतले, कोलाची मागीर पळोवया, सध्याक लोकांक ओगी करया. हांव उलटे उलयतां, हांव पयली सांगता न्ही, कोलाचे बंधन जी आसा, इवन कॅबिनेटाक वचपाक जाय, सेंट्रलाचे गव्हर्मेंटाक जे एम पी टीक जर बरोवन लेटर घेवपाक जाय, वी वील गेट दॅट लेटर. आनी इन्फ्रास्ट्रक्चर इज रिक्वायर्ड. सी आज गोंयचे रस्ते, गोंयची जी इन्फ्रास्ट्रक्चर वाडपाक जाय. आज तूं पळय मरे, भाईन जो तो पूल करूं नाशिल्लो, पणजे भितर सरपाक कितले लुटी पडटले एंट्रीक.
आज पर काय सिस्टमॅटिक झाला, मंदोबी आता जर सगळं सीझन ट्युरिस्ट ब्रिज चालू आशिल्लो जाल्यार आज जुवारी पुलार आमकां आनी तशीच लायनी लागता. सो वॉट इज रिक्वायर्ड इज रिक्वायर्ड. तशेंच ट्रेन म्हणटा, ट्रेन कॅनॉट बी ओनली फॉर कोल, देर आर सो मेनी थिंग्स वीच कॅन हॅपन आनी वीच वील हॅपन. हांवें पयरूय सांगलें कोंकण रेल्वे मातशें नेवर टॉट दे वूड हॅव रो रो सर्विसीस. आज म्हाका दिसता तेंच्यो दिल्ली एक दोन ट्रेनी ट्रक ते ट्रेनीचेर बसोन वॅगनाचेर बसोन ते येता आनी हांगा अनलोडान वयता. सो इट इज दॅट डबल ट्रॅकींग इज अ इज समथींग वीच द ट्रेन मुवमेंट हॅज टू हॅपन. आनी वाय पीपल डोंट यूज मच ट्रेन इज बिकॉज इन गोवा, नॉट ओनली इन गोवा, अदर प्लेसीस दॅट यू हॅव टू स्टॉप एट स्टेशन फॉर क्रॉसिंग ऑफ ट्रेन्स. यू रिक्वायर अ डबल ट्रॅक फॉर वन इनकमींग वन गोवा गोईंग. कोल एक गजाल आर्ग्युमेंट जो येता डबल ट्रॅकिंगाचेर, की सद्या जर फक्त सात काय आठ पॅसेंजर ट्रेनी चलता जाल्यार तुमी पॅसेंजर कित्याक लिडर ऑफ ओपोजिशन टोल्ड मी एन इंटरेस्टिंग थिंग. ते जेन्ना हुबळी गेल्ले आंदोलन करपाक, दे मेट दी जनरल मॅनेजर ऑफ साऊथ वेस्टर्न, डेप्युटी जनरल मॅनेजर, अँड दे सेड दॅट तांकां ताणें जेन्ना विचारलें की बाबा तुमची पॅसेंजर ट्रेनी कितली वाडटल्यो डबल ट्रॅकिंग केल्यार, तांचे कडेन उत्तर नाशिल्लें. सो अशी जेन्ना उत्तरां मेळनात पळय तेन्ना लोक काचाबूल जाता. डोंट यू एग्री? पळय म्हाजे मतदारसंघात कुडचडे ते स्टेशन आसा, हेच रेल्वेचे. थंय पयली नॅरो गेज आशिल्ली, मागीर मिटर गेज जाली, मागीर ब्रॉड गेज जाली, आतां डबल ट्रॅक जाता. आजूनय लोक म्हणटा की जेन्ना मिटर गेज आशिल्ली तेन्ना चड ट्रेनी आशिल्ल्यो आनी आतां कित्याक कमी जाल्यो तो लोक विचारता. आतां इशू कितें आसा की वाय ओन्ली एट ट्रेन्स आर कमींग टू गोवा, वेदर इट इज पॅसेंजर ओ वेदर इट इज कार्गो. नाव द क्वेश्चन अरायजीस इज बिकॉज वी हॅव अ घाट सेक्शन, आनी घाट सेक्शनान एन्टायर सेक्शन आय थिंक ऑलमोस्ट 14 किलोमिटर, इट इज देर नो स्टॉपेज ऑफ ट्रेन एनीवेर. सो 14-15 किलोमिटर जी ट्रेन वयर चडटा ती सकयल देंवता पळय, सायडीन खंय दवरपाक जायना. सो इट हॅज टू कम डावन. सो वेन ऑटोमॅटिकली वेन यू हॅव डबल लायन देर वील बी लॉट ऑफ पॅसेंजर ट्रेन्स. इट इज देअर, आय एम ऑल्सो इन द कमिटी ऑफ साऊथ जोनल वेस्टर्न रेल्वे कमिटी, म्हाका घातलेलो युजर कमिटी घातलेलो पळय तितू इट इज देअर. देन वी शुअर यू सी ऑल ओवर द रेशियो हाव द ट्रेन्स आर नॉर्मली इट वेरीज फ्रॉम 30-40%, 60% to 70% इज कार्गो मुवमेंट, देर इज नो डाऊट अबाउट इट. सो ऑन दॅट सेम रेशियो आता गोंयात तशें ना, आता हार्डली 10% म्हणल्यार कसलो कार्गो. अरे पळय आतां पेट्रोलियम जो पोर्ट आसा आमचो ना, आमचो आसा हांगाच्यान खाली जावनूय थंय ते टँकर अशे आसा राऊंड तेजे ट्रेनी आसा पळय तेय व्हरता. देर इज लॉट ऑफ मुवमेंट ऑफ कार्गो. इट इज नॉट ओनली कोल, देर आर सो मेनी अदर थिंग्स वीच कॅन ऑल्सो बी मूव फ्रॉम हियर. इट इज इकॉनॉमिकली प्रोवायडेड, इट हॅज अ फ्री मुवमेंट. आनी आतां पळय इलेक्ट्रीक, आतां ते आतां कितें करता, इलेक्ट्रिसिटी इंजीन जे आसा दे आर मेकींग इलेक्ट्रिकल. सो वेन बिकम वेन इट बिकम्स इलेक्ट्रिकल, इट आमचे आतां पळय इतले फॉरेस्टांतल्यान त्या फॉरेस्टांतल्यान डिझल इंजीन जाता, इट इज ऑल्सो पोल्युशन. इलेक्ट्रिकल इंजिन्स वील नॉट गिव पोल्युशन. सो डबल लायन जातरी देर वील बी मोर मुवमेंट, समथींग वील हॅपन. जशें हांव सांगता न्ही, एंटिसिपेशन जे कोलाचे आसा, वी आर एश्युरींग यू दॅट वी वील गेट लेटर फ्रॉम एमपीटी. किद्या एक गजाल कशी आहा, तुमचे जे बाकीचे रिपोर्ट आसात ते इन रायटींग आसात. कशे सागरमालाचे सुद्दां जे आसा इन रायटींग आसात. हे कित्याक बरोवन मेळटले काय म्हण, ऑलरेडी एमपीटीन लेटर बरयला दॅट इट इज नॉट व्हायबल आउटर पोर्ट आनी खुबशे गोश्टी. सो नाव वी हॅव टू गेट कन्फर्मेशन दॅट दीस इज एग्रीड अँड वी वील गेट इट. करून दितले आमी, वी आर वर्कींग इन द डायरेक्शन अँड वी वील गेट इट डन. बरोवन एमपीटीचे लेटर म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे लेटर आसतले. दुसरो आसतो तुमचो पॉवर प्रोजेक्ट, पॉवर प्रोजेक्टाचेरूय दुबाव घेतात आनी बिकॉज यू आर पॉवर मिनिस्टर ताजे खूब चर्चा जाल्या म्हणून हांव विचारतां की पॉवराचेरूय दुबाव घेतात की तुमी हे केलां ते कोळशाच्यो ज्यो वॅगन्स आसात त्यो बरे भशेन चडटी काडपाक शकूं म्हणून हे करता म्हणून. तांकां मरे लोक कोण म्हणटा पळय तेका स्टडी झिरो आसता, तेचेर हांव कमेंट करना. कित्याक तेंचे कोणाचेर हांवें नांव घेतलें आनी टिका केली मागीर खंयच्या खंय पावता, कित्याक तेंचे थोडे फॅन आसता. आय डोंट वॉन्ट टू, हांव पळयता फेसबूक, हे पळयता कशें आसा, कशें म्हजे हे करता ते. जो पावर एज्युमींग दॅट 400 kVA पावर स्टेशन जे आमचे येवपाचे आसा, एज्युमींग दॅट पावर सप्लाय इज कमींग फॉर देम, इट इज नॉट इवन 0.3% वीच इज रिक्वायर्ड फॉर दो सबस्टेशन फॉर फूल वॅगन्स. सी इवन इफ दॅट डज नॉट कम, इफ सी आमचें कितें आसा, एप्लिकेशन दिलें न्ही, वी कॅनॉट डिनाय, इट इज एसेन्शियल कमिटी, वी हॅव टू गीव. सो राईट नाव दे हॅव ऑलरेडी आस्क टू दे हॅव बिल्डींग द सबस्टेशन दोन कडेन, सो दे वील गेट द पॉवर. दे 11 kVA कन्ज्युमर, नॉट इवन 33 kVA कन्ज्युमर तेचे सबस्टेशन. सो माय म्हजें म्हणणें कितें आसा, सी मिसकॉन्सेप्शन लोकां फुडें घालपाचे खुबशे लोक आसता. आनी हांव जे हांव परतून सांगता,
आयचो गोंयचो पावर रिक्वायरमेंट गोंयान आसा. फुडें 4-5 वर्सांनी हो रिक्वायरमेंट ना, लोड शेडींग करूंक पडटलें. लोकांचें इम्प्रेशन आसा की हांवें खंय तरी इंडस्ट्री हाडपाक, खंयी हांव इंडस्ट्री देखून जर पावर जाय, इट इज हांगा रेड इंडस्ट्रीज येना, लोक कसले फालतू इंडस्ट्री येना. इवन आतां आय टी पार्क जर करता तांकां लायट जाय, सगळें जायच. सो पावर आमी गोंयान जनरेट जायना. आनी कोण म्हणटा की सोलर जनरेट करा, आनी इट इज नॉट इम्पॉसिबल. सोलर कॅन बी यूज. आतां हांवें घातलां, म्हाका खबर आसा, आय एम ऑल्सो कन्वर्जन्स, म्हणजे म्हाज्या खंय तरी एक युनिटाक हांवें कन्वर्जन्स सोलर काडला. आमकां कळटा कितें तें. इट कॅनॉट बी 24 आवर्स, इट इज व्हेरी एक्सपेन्सीव टू मेनटेन फॉर 24 आवर्स. येस, आतां फुडें फुडें गोश्टी चीप जाता. आतां पयलीं जेन्ना आमी घालतले तेन्ना एक म्हणजे तुगेलें कन्वर्जन पर मीटर पर किलोवॉट पर आवर इज टू बी अराउंड 360. आज टॅक्नोलॉजी इज कम टू 450, पुढे विल कम टू 600. सो देर इज टेक्नॉलॉजी विल चेंज एंड मे बी इन फ्युचर वील बी एबल टू डू लॉट ऑफ अदर थिंग्स. बट राईट नॉ इज इफ यू आस्किंग टुडे, इट इज नॉट पॉसिबल. आणि जे लोकांचे म्हणणे असं न्ही, ऑलरेडी थंयच्यान दोन लायनी देंवता, परतून परतून सांगता, 110 आनी 220 लायन ऑलरेडी देंवता गोंयान, थंयचो पावर दिता. 110 लायन तितली दिना जाल्यार 220 जर शेळ्ळे आनी बाकीचे कडेन दिता ती चालू आसा. सो लोकांचे तकलेन जे कोणें घातला की हो जो पावर आता फक्त ते कोळशाची ट्रेनी उगडपाक, हे चुकीचे, सारखे चुकीचे. बरं, एक असा की जे दोन प्रोजेक्ट महत्वाचे, ताचेर सेव मोले हॅशटॅग सुरू झालो आणि आंदोलन सुरू झालं, एक हायवेचो, दुसरो हो. हाऊ डू यू रिस्पॉन्ड टू दॅट? पीपल आर रियली कन्सर्न. इट इज नॉट अ पॉलिटिकल एज्युटेशन ऑर कोणी तरी फूस लायल्या, बट पीपल आर रियली कन्सर्न की आमची सामकी प्रायम वायल्ड लायफ सेंच्युरीयन, तातूंतली जर झाडां तांची जर इतली कत्तल झाली जाल्यार कशें काय म्हणून. पयली सुवातेर तुमी फेसबुकार पळयता आसतले, थंय 2650 झाडां काडून ते लॉक करून दवरलेले आसा. इट इज नॉट फ्रॉम वायल्ड लायफ सेंच्युरी आनी इट इज नॉट फ्रॉम वायल्ड लायफ पार्क. इट इज इन अ प्रायवेट जमनी भितर जी झाडां आसता नॉर्मली कोणाच्या झाडां, आउटसायड वायल्ड लायफ सेंच्युरी, आउटसायड पार्क, ती कोणूय जर कितें करता तें परमिशन घेवन काडटा पळय, तर सेम बेसीचें परमिशन घेवन ते लॉक कट केल्ले आसा. आनी जे दाखयता पळय वायल्ड लायफ सेंच्युरी, वायल्ड लायफ सेंच्युरी, आरे गोंयान आमचे 60% ग्रीन आसा, 36% आमच्या वायल्ड लायफ सेंच्युरी आसा. सो आय एम नॉट सेईंग दॅट कट जावचें ना, जातलें न्ही, पूण इट इज सी एनी ट्रीज आर रिप्रेझेंट. आतां वायल्ड लायफ तेजे भितर विचू हे ते भोंवता, तेजेर सगळे लक्ष घातले जाल्यार ही गोश्टी दुसरे भशेन वयतल्यो. बट वॉट इज द कंटेन्शन इज पिपलाक जो कोळसो आसा आय हॅव एश्युअर्ड. सेकेंड इज कटींग द ट्रीज टू पूट इन द पावर लायन्स ऑर ब्रिंग इन द रोड. आज पळय गोंयान ट्रॅफीक इतली जाल्ली आसा, देर आर लॉट ऑफ एक्सिडेंट इज हॅपन. आज पयला तुवें कोणा हिट एंड रन केस आसा, दोग जाण मेले. सी वेन यू हॅव अ डिफरंट रोड फॉर एटलिस्ट द हायवे पार्ट, इंटरनल रोड सोड जे खंय व्हडल्यो गाडी चलता, यू रिक्वायर 2 4-laning, यू रिक्वायर 2 lanes टू गो, 2 lanes टू कम. अँड आय थिंक दीस इज अ रिक्वायरमेंट ऑफ द डे. यू आर सेईंग कटिंग ऑफ दोज ट्रीज इज जस्टिफाईड? सी आय एम नॉट सेईंग कटिंग ऑफ अ ट्री इज नॉट जस्टिफाईड इन एनी वे, बट इफ इट इज सी इफ इट वॉज सम प्रोजेक्ट वेर इट वॉज नॉट रिक्वायर्ड, इट्स अ डिफरंट क्वेश्चन. नो, दीस इज सी ओवर अ पिरियड ऑफ टायम यू रिक्वायर टू डेवलप इन्फ्रास्ट्रक्चर. रस्ते करपाक जाय, तुजे पावर लायन पावर हाडपाक जाय. सो जेन्ना जेन्ना जो फुडें जाका नाका पळय तेन्ना ते पावर लायन काडपाक जाता न्ही. पूण आयच्या दिसाक जे पावर जो जाता हो आमचो भायलो येता, ही इज रिक्वायर्ड फॉर द डे. सी आय ऑल्सो टोल एनवायरमेंट मिनिस्टर दॅट वॉट एवर ट्रीज आर कट, लेट अस फॉर्म अ ग्रूप, लेट अस हॅव अ एग्रीमेंट एज एनवायरमेंट प्रोजेक्ट प्रपोनंट एन्ड लोक जे कोण स्वस्त आसा पळय, वी वील सी दॅट डे ग्रो 1:3, म्हणजे एक कट केले ती जुळयतले, दे वील टेक केअर ऑफ इट इन द सेम एरियाज एन्ड ग्रो इट. आतां वायल्ड लायफ सेंच्युरी कितें स्पॉट ना झाडां लावपाचे खूब आसा. सो वी कॅन प्लांट दोज सेम ट्रीज विच आर कट एन्ड वी रिग्रो दॅम एन्ड वील सी दॅट डे ग्रो. दीस वी वील मेक. फाल्यां हांव आसतलो नासतलो हांव जावं उलयतां, पूण हो MOU करून दवरलो, इट इज अ रिकॉर्ड एन्ड इट वील बी देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट इट इज ग्रोन. दे वील मेक, वील मेक अ मेकनिजम इन दॅट. आय एम रेडी फॉर दॅट. म्हजो लास्ट प्रश्न, आनी तुमी हो बरो शब्द वापरलो की फाल्यां आपूण मंत्री आसतलो, मंत्री नासतलो म्हणून. सो लोकांचेय तकलें हेंच आहा की फाल्यां समजात तुमी आज म्हणटात की आमी कोळशाचें हँडलींग वाडपाक दिवचें नात, फाल्यां समजात दुसरे कोण तरी आयलो, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जाले आनी MPT डिसायड केलें की आमी वाडयतले म्हणून, मागीर गोंयकारांनी कितें करपाचें? ताका लागून लॅटर घेता म्हणलां ना रे साहेबा, आमी लॅटर जे हॉनरेबल चीफ मिनिस्टर घेवन गेला, वी आर ऑलरेडी फॉलोइंग अप एन्ड वी एश्युअर यू दॅट देर वील बी ब्लॅक एन्ड व्हायट लेटर फ्रॉम द शिपिंग मिनिस्ट्री. पळय आतां पळय तुमी आतां उलयता पळय, ते सागरवाला 1 2 3 4 5 उलयता. सागरमाला 1 2 3 4 5 ह्या आख्ख्या देशा भितर पोटाचे आसा.
आमचे गोंयचे ते एक एक 450-500 वॉल्यूमांतल्यान आमचे 6-7 पेजी आसात. सो इट इज अ प्रोजेक्शन, तें जावंकूच ना. सो तेजेर हांव कितें उलयता तुमी? सो इट इज नॉट दॅट. सी अशें फ्री थिंकींग ओर असले थिंकींग करपाक लागले जावचें ना. सो एटलिस्ट दे वील हॅव इन रिकॉर्ड दॅट वॉट वॉज प्रोजेक्टेड इन सागरमाला ही वील नेवर हॅपन फॉर नेक्स्ट वॉट एवर टायम. फुडें 20 वर्सांनी कोणाक पयलें हांव आसतलो तूं आसतलो कितें आमकां खबर ना. तेन्नाचेर लोकांक पळोव, पूण नाव द एज्युटेशन इज अगेन्स्ट वॉट इज प्रोजेक्टेड इन सागरमाला. सो वी वील से दॅट वॉट इज प्रोजेक्टेड इन सागरमाला वील नॉट बी डन, दीस 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 वील नॉट बी डन. सो दॅट इज इनफ. नो वी आर टॉकिंग अबाउट सागरमाला इन अ लेटर. वॉट वील डू आफ्टरवर्ड एन तेजेर हांव उलोवपाक लागलें जाल्यार म्हाका दिसता हांव लग्न जावपाचें आसलो आनी कांय जावपाचें नासलें. टेंशनां कितें लोक म्हणटाले, म्हजे बॅचलर फ्लॅट म्हणटाले की लग्न जाल्यार इतलें टेंशन, वायफ म्हणटा डब वरी इज इनवायटेड फॉर एवर, असले गोश्टी जर जाल्यार आज हांव सुखी आसा, तीन भुरग्यांचो बापूय आसा. सो ह्यो ज्यो गोश्टी जर कोण आनी कोण सांगतलो जाल्यार हांव लग्न जावपाक पावचो नासलो. सो इंटेन्शन इज सागरमाला 1, 2, 3, 4, 5 वी वील गॅट स्पेसिफीक लेटर फ्रॉम द सेंटर दॅट वॉट इज रिकॉर्डेड इन सागरमाला 1, 2, 3, 4, 5 दीस 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 वील नॉट हॅपन. निलेश काब्राल, प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू.